उशिरा का होईना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केलेला आहे. विकासाचा मुद्दा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निवडणुकीत उतरलेला आहे. यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक. दादा, फार उशिरा आपण जाहीरनामा प्रकाशित केला आहे, मात्र आपलं जे स्वप्नावत नेहमीचे असतं आपण नेहमीचे बोलून दाखवता, वन टाइम प्लॅनिंग असेल, टोल मुक्ती असेल, एफएसएसचा मुद्दा असेल, याचा समावेश या जाहीरनाम्यामध्ये आहे का? प्रश्न असे की टोल मुक्त परिसर राहावा ही फार माझी पूर्वीपासून मागणी आहे. किंबहुना खारगडचा टोल ज्याला सुरू करण्याचा ज्याला विचार झाला त्यावेळेला माननीय मुख्यमंत्री तत्कालीन पृथ्वीराज चव्हाण यांना मी म्हटलं की ह्याच्यात ह्या टोलसाठी जो काही खर्च आलेला रस्त्यासाठी काही एमएमआरडीने पैसे द्यावेत, काही सिडकोने द्यावेत आणि हा टोल तिथून रद्द करावा. किंबहुना मी असं म्हटलं होतं की भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी वाशीचा टोल रद्द करावा. आज मी असा पर्याय म्हणतोय की ज्यावेळेला आपण गाडी विकत घेतो त्याच्या वन टाइम टॅक्स तिथं दिला जातो, एलबीटी दिला जातो. माझं म्हणणं आहे की सुपर रोड टॅक्स सुद्धा त्याच्यात इन्क्लूड केला गेला, तो डीलरकडेच म्हणजे जो खरेदी करतो की भाई ह्या गाडीला इतके पैसे हे सुपर रोड टॅक्स म्हणून तुम्ही घ्या. निश्चितपणे नवीन गाडी घेण्याच्या मूडमधील असते त्या ठिकाणी तो नाकार करणार नाही. हे टोलनाके संपूर्ण नाहीसे करावे आणि गाडी विकत घेताना त्या गाडीवर टोल बसवावं, म्हणजे टोलचे पैसे त्याच्यात बसवावे. टोलचा विषय असेल, एफएसआयचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे जे आहेत हे राज्य शासनाशी निगडीत आहेत. आपली सत्ता होती अनेक वर्ष, हे मुद्दे तुम्ही आता पुन्हा एकदा वचननामेत टाकलेले आहेत. राज्य सरकारमध्ये असताना आपल्याला हे मुद्दे सोडवण्यामध्ये अपयश आलेलं आहे का? नाही. प्रश्न असा आहे की आताचा जो क्लस्टर जो राज्य सरकारने जो त्यांनी कष्ट जीआर काढले हा फॉल्टी आहे. त्यामध्ये प्रकल्पग्रस्त लोकांनी बांधलेल्या घरांना त्यांनी थोडे रेट कमी केलेले आहेत, परंतु जशी क्षेत्र वाढले तसे वाढवलेले आहे आणि त्यांनी गरजेपोटी जी घरं बांधून भाड्याने दिलेली आहेत त्याच्यातून रोजगार आहे त्या गोष्टीचा त्याच्यात समावेश नाहीये. लोकांनी टॅक्स, आमची म्हणणं की शेवटपर्यंत ज्याने टॅक्स भरले त्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी कमीत कमी क्षेत्रफळाचं घर शासनाच्या धोरणाचं मिळायला पाहिजे, त्या लोकांचा त्याच्यात काही समावेश नाही होतो. यावेळी आपण घराने टाळलेली आहे. शिवसेनेचं किंवा विजय नाटांचं असं म्हणणं आहे की आपण जी टीका करतो त्याच्या दबावामध्ये गणेश नाईकांनी हे पाऊल उचललंय. शिवसेना किंवा नाटा यांच्या दबावाला घेऊन गणेश नाईक कधी, मी तर पुढच्या निवडणुकीला संधी मिळाली तर नाही घराण्यातले चार उभे करीन. माझं स्पष्ट मध्ये कर्तृत्ववान माणसं असतील तर त्या लोकांना नात्याची गोत्याची आहेत म्हणून त्यांना त्याला रोखणं उचित नाही. आणि हे मी माझ्याच करता बोलतो अशा नाही, सर्व घराण्याच्या बोलतो आणि सर्व पक्षांकरता बोलतो की कर्तृत्ववान असतील तर त्यांना संधी दिली गेली पाहिजे, कर्तृत्ववान नसतील तर एक पण येता कामा नाही. शेवटचा प्रश्न, अशोक चव्हाण यांनी आज असा आरोप केलाय की भाजप आणि राष्ट्रवादी यांची छुपी युती झालेली आहे, याच्यामध्ये कितपत प्रत्यय काय बोलत? हे बघा, प्रश्न असा की या ठिकाणी राष्ट्रवादी एक हाती सत्ता घेणार आहे तर भाजपची छुपी युती करण्याचा प्रश्न येतो कुठे? धन्यवाद सर. आपण बघितलं की भाजप आणि राष्ट्रवादी यांची कोणत्याही प्रकारची छुपी होती झालेली नाही आणि नवी मुंबई महापालिकेत नक्कीच राष्ट्रवादीला स्वबळावर यश येईल असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केलाय. कॅमेरामन मनोजसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई.